जणांना त्याचा परिचय नाही, म्हणून मी आज हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे. 14 खडीचं माझं हे जे पुस्तक आहे ते म्हणजे मला असं वाटतं की ते बऱ्याच अंशी चांगलं आहे. इकडे माझा परिचय आहे, नको बेटा, आणि इकडे हे मुखपृष्ठ आहे 14 खडी. बघा, मी म्हणजे बऱ्याच जणांना सांगितलं नाही, किंवा मला असं वाटत होतं की आपण स्वतःहून कशाला सांगायचं, तर मला भीती वाटत होती. परंतु मी आता यूट्यूबच्या माध्यमातून या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. बघा, हे पुस्तक खूपच छान आहे, त्याच्यात जोडाक्षरं वगैरे सगळंच आहे. आता बघा, पुस्तकाचं जे आता हे कानावालं आहे, तर आम्ही याचं वैशिष्ट्य काय आहे, याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक म्हणजे मुळाक्षरं जी आहे त्याची मी चित्र घेतलेली आहेत. म्हणजे कपाचा क है ना, खडूचा ख, घराचा ख. म्हणजे बघा, आम्ही मी वर्गामध्ये वाचताना असं वाचते की आरशाचा आ आस आठ, आरशाचा आ आन आत, आता कपाचा क, कला काना का, कला काना का, कान काय, किंवा असं पण वाचते मी. आता बघा, खडूचा ख, खला आ खा, खाट खान, अशी ही खूप सारी एक एक मात्रा विलांटी जे अवयव आहेत, जे आची मात्रा आहे, कानाची मात्रा आहे, विलांटीची मात्रा आहे, हे असं सगळं एक एक दिवस दुपारून वाचन करून घेत असते. याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या मुलांना काही मुळाक्षरांच्या बाबतीत कन्फ्यूज असतात, तर हे वाचताना त्यांची मुळाक्षरं पण क्लिअर होतात. म्हणजे बघा, डब्याचा ड हे ना, धनुष्याचा ध, दरवाजाचा द, आणि दला आ दा, दला काना दा, अशा विविध प्रकारे ते वाचन करू शकतात. तर अशी ईची मात्रा, परत ऊची मात्रा म्हणजे उकार, एची मात्रा, प्रत्येक ठिकाणी मुळाक्षरं असल्यामुळे सर्व मुलांना, ज्यांची मुळाक्षरं पाठ नाहीत त्यांची पण मुळाक्षरं पाठ होऊन जातात. ॲची मात्रा, ऐची मात्रा, तर आता हे जे आहे मी कला ऐक असं म्हणते, म्हणजे समोर आहे सगळं, फक्त ते हुशारी करून वाचायचं आहे. बघा, आता कपाचा क, कला ऐ कई, किंवा कवर दोन मात्रा कई, हे की नाही. आता ओठाचा ओ, बघा कपाचा क, कला ओ, म्हणजे सगळं समोर आहे. समजा जहाजाचा ज, जला ओ जो, याप्रमाणे. आता बघा, हे हपीचा अ, हा कपाचा क, कला अ कॉ, असं पण आहे. बघा, ही ॲची मात्रा आहे, कपाचा क, कला ॲ क्या, हे की नाही, खडूचा ख, खला ॲ ख्या, असं हे माझं छान पुस्तक आहे. याच्यात मी औषधाचा आऊ, हे की नाही, औषधाचा आऊ, कपाचा क, कला आऊ कऊ, याप्रमाणे अम आहा, परत रूचा पण याच्यामध्ये मी समावेश केलेला आहे. बघा, कपाचा क, कला रू क्रू, असं हां थांब, कला रू क्रू, ग गवताचा ग, गला रू ग्रू, असंही हे पुस्तक आहे. इथं पूर्ण 14 खडी आहे. 14 खडी वाचताना नको बेटा, जर कुठं अडचण आली तर मी त्यांना असं वाचायला सांगते. बघा, आता हा समजा वाचता येत नसेल, चमचा हा समजा, आता बघूया आपण, हां च आहे समजा, वाचता येत नाही आहे, तर वरती चित्र काढलं आहे मी, चला ॲ च्या, असं ते बोलू शकतात. म्हणजे कुठेही असं आठवण्याची गरज नाही आहे, चित्र समोर असल्यामुळे ते समोर वाचू शकतात. आता हा ट आहे समजा, तर टला ओ टो, म्हणजे ओठाचा ओ, टला ओ टो, हे की नाही. तसंच इस्तरीचा ई आहे, समजा हा वाचता येत नाही आहे, न वाचता येतो आहे, पण नला याला काय म्हणतात, नला ई नी, इस्तरीचा ई तर नला ई नी, असं पण मी शिकवते. हे बघा, हे अनुस्वारवाले शब्दही छान आहे. आधी आधी असं वाचायचं गाधी, आणि नंतर गांधी, असं मी वाचन करून घेते. त्याच्यानंतर यवाले पण, यवाले पण छान आहेत. बघा, हे पण छान आहे. बघा, तरक तर्क, कारण हे जे कठीण उच्चार आहेत ते मुलांना डायरेक्टली येत नाही, पण जर आपण असं वाचून करून घेतलं, करज कर्ज, फरज फर्ज,
असं वाचून घेतलं अशी पोपट पंची करून घेतली तर मुलांना निश्चित चांगल्या प्रकारे वाचून येऊ शकतं. बघा इथं पण अक कल अक्कल पक का पक्का असं जर वाचन करून घेतलं काही कठीण शब्द जे असतात ते डायरेक्टली मुलांच्या तोंडात येत नाही, पण असं जर सतत सतता सत्ता असं जर वाचलं तर ते शब्द हळूहळू तोंडात येऊन परिचयाचे होऊन जातात. तर माझं हे पुस्तक छान आहे आणि काही वाचनाच्या आयडियासुद्धा मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ज्याला पुस्तक पाहिजे असेल त्याने पुस्तक नक्की घ्या अशी मी आपल्याला विनंती करते. माझा एवढा व्हिडिओ घेऊन घेतला त्याबद्दल धन्यवाद.